एक लक्षात घ्या तुम्ही, सण हा प्रत्येक धर्माच्या लोकांनी साजरा केलाच पाहिजे. पिढ्यान पिढ्यान पारंपरिक पद्धतीने हे सण सगळे साजरे होत आहे, त्याच्या मागे काही इतिहासाचे दाखले आहेत. आणि अशा वेळी आमचे येणारे सण तुम्ही दुसरी लाट तिसरी लाट याच्या नावाखाली कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या नावाखाली किती दिवस आमच्या सणांवरती निर्बंध आणणार तुम्ही? आणि आम्ही ते का म्हणून सण करायचे? आत्ता मध्यंतरी मोहरम झाला, ताजिया झाला, त्या लोकांनी ते चाकू सुऱ्या अंगावर मारून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या, त्याला परवानगी दिली तुम्ही? आमचं काय म्हणणं नाही, दुसऱ्या धर्माचा सन्मान राखता या सरकारने आमच्याही धर्माचा सन्मान राखावा. आणि मग असं वाटतं की हे सरकार हिंदुद्वेष्ट सरकार आहे, हे सरकार हिंदूच्या ज्या काय इच्छा आकांक्षा ते पायदळी तुडवणारं सरकार आहे. दुसऱ्या लोकांचा सन्मान करायचा आणि हिंदूंचा पायदळी तुडवायचं, ही कुठली गोष्ट आहे? आम्ही तुमचे निर्बंध पाळायला तयार आहोत, तुमची नियमावली पाळायला तयार आहोत. बरं, आम्ही मागणी काय केली त्या टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये? मी म्हणालो, रात्री श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर एक आम्ही ध्येयांडी आमची असती माना सरदाराची, ती मानाची ध्येयांडी आम्ही फोडतो. तेव्हा 5-10, 2-4, 5-10 पोरं असतात, ती एक ध्येयांडी फोडतो. आणि सकाळी एक आमची 8-10 वाजता ध्येयांडी असते, त्याच्यात 30-40, 25-30 पोरं असतात, ती ध्येयांडी फोडतील. त्याच्यावरती एकमेकाला स्पर्श केला तर लाट बसवेल अमुक तमुक. मग मोठी मोठी लग्न होतात, ती सगळे आमदार आणि खासदार आणि मंत्री लग्न जातात, तिकडे हजारोच्या संख्येने लग्न होतात, त्याला लाट नाही बसत. BST मध्ये लोक जातात, त्यांनी लाट नाही बसत. मोहरममध्ये आता लोक एवढी गेली, त्यात लाट नाही बसत. तुम्ही जाणार त्या एरियामध्ये, तिकडे बघा लोक कशी विदाउट मास्क फिरत आहेत. त्याच्यावरती कुठलेही निर्बंध नाही. आणि म्हणून राज ठाकरे साहेब जे बोलले होते तेच बरोबर आहे, आम्ही हे निर्बंध मानत नाही. तुम्ही नियमावली आम्हाला द्या, आम्ही नियमावलीचा सन्मान करू आणि आमचे सण साजरे करू.